मी अनुष्का शंखना न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम अर्थात ईव्हीएम विरोधात राष्ट्रीय जन आंदोलनाच्या वतीनं 400 पेक्षा अधिक उमेदवार नामांकन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती इंडिया अगेन्स्ट ईव्हीएमच्या राष्ट्रीय समन्वयक ऍडव्होकेट स्मिता कांबळे यांनी दिली. स्वतः दिल्लीला प्रेस कॉन्फरन्सला बोलावण्यात आलं इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम ची भूमिका मांडण्यासाठी आणि ईव्हीएम मुक्त भारतचं तिथे गठन करण्यात आलं त्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका आणि जबाबदारी आपल्याकडे दिलेली आहे. सांगण्याचं तात्पर्य हे आहे बांधवांनो की याची गंभीरता आपण सगळे समजून घ्या की आता जे सुप्रीम कोर्ट आहे ज्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा होती कारण देशाचं संविधान वाचवण्याची सर्वात मोठी जबाबदारी सुप्रीम कोर्टची असते आणि जर अपोज रुलिंग पार्टी जी आहे ती 400 पार नारा देत आहे म्हणजे कशासाठी देत आहे ते असंविधानिक नारा आहे असं ते लोक देऊ शकत नाही आणि जर देत असेल तर त्यांचं बहुमत येईल. बहुमत आले की ते संविधान बदलवणार. आम्ही संविधान बदलवण्यासाठी सत्ते देणार आहोत. तुम्ही त्यांचे स्टेटमेंट बघा सोशल मीडियावरती उनके त्यांचे जे नेता आहेत ते जे स्टेटमेंट करतात आणि संविधान वाचवण्याची सर्वात मोठी जबाबदारी सुप्रीम कोर्टची आहे. मग संविधानच नसेल तर मग सुप्रीम कोर्ट राहणार का? सुप्रीम कोर्टमधले जजेस राहणार का? मग अशा पद्धतीने जनमानसाच्या जनहिताचा कौल न समजता सुप्रीम कोर्ट जर ईव्हीएमच्या याचिका खारिज करत असेल रिजेक्ट करत असेल तो ये बहुती दुःख की बात है. आणि याचा असा अर्थ आहे की जे जजेस तिथे बसलेले आहेत त्यांचा इतिहासाची पडताळणी होणं आवश्यक आहे. ज्या लेडीज जस्टिस त्या ठिकाणी बसलेल्या होत्या त्या मोदीच्या एकेकाळी कानूनन सल्लागार राहिलेल्या आहेत म्हणजे जे आपण इंडिपेंडेंट ज्युडिशरी म्हणतो ते फक्त नावासाठी राहिलेले आहे. म्हणून आता जेव्हा संवैधानिक संस्था प्रत्यक्ष जनतेच्या हिताचा निर्णय न घेता लोकशाही जळताना बघत आहे मग अशा वेळी सर्वोच्च ही जनता असते आणि जनतेचं आंदोलन करणारे आम्ही लोक आणि मी सुद्धा जबाबदार नागरिक आहे या भारत देशाची. म्हणून मलाही बॅलेट पेपरनीच निवडणूक या देशामध्ये हवी आहे. पण 2024 निवडणूक आयोगाने तो निर्णय घेतला नाही म्हणून आम्ही आजची जी प्रेस कॉन्फरन्स इथे घेतलेली आहे ते ह्यासाठी आहे की येणारं म्हणजे निवडणूक आयोगाने असं म्हटलेलं आहे की 384 जर फॉर्म आले 400 तर निवडणुका बॅलेटनी होणार. M3 ही कंट्रोलिंग जी ईव्हीएम मशीन वापरणार आहे. एका ईव्हीएम मशीनमध्ये 16 वोटिंग होतात. अशा 24 जर लावल्या तर 384 उमेदवार होतील आणि 384 जर उमेदवार ॲट अ टाईम राहिले तर बॅलेटनी आम्ही निवडणुका घेऊ. इतकं डिफिकल्ट त्यांनी करून ठेवलं जेणेकरून यांनी बॅलेटनी निवडणुका घेऊच नये म्हणून हे डिफिकल्ट टास्क देण्यात आलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे तुम्ही कितीही डिफिकल्ट टास्क द्या तरी सुद्धा ते आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे निवडणूक आयोगाचं आणि 400 उमेदवार आम्ही लोकसभा रामटेक आणि जे पहिल्या चरणमध्ये 19 एप्रिलला निवडणुका होणार आहे ते नागपूर आणि रामटेकमधून आम्ही इतके जास्तीत जास्त उमेदवार म्हणजे 400 उमेदवार आम्ही उभे करू आणि बॅलेटनीच या ठिकाणी हे इलेक्शन होणार आम्ही शब्द दिल्याप्रमाणे. आणि मी भारतातील जनतेला अपील करते महाराष्ट्रातील देखील तुम्ही तुमच्या ठिकाणी स्वतः उमेदवाराचा खर्च बेअर करून उमेदवार क्योंकि कारण ही लढाई देश वाचविण्याची आहे त्याच्यामुळे आपण आपल्या कमाईचा भाग देशासाठी देऊ शकतो 5-10 हजार रुपये. त्याच्यामुळे सगळ्यांनी आपले डॉक्युमेंट्स रेडी ठेवा जेणेकरून डॉक्युमेंट्स आपले रिजेक्ट होणार नाही. सगळ्यांनी त्याची फीज रेडी ठेवा जे उमेदवारासाठी पात्र उमेदवारासाठी फीज असते भरण्याची ती भरून बॅलेट पेपरनीच इलेक्शन होईल याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा जसं आम्ही रामटेक आणि नागपूर लोकसभामधनं करत आहोत. थँक्यू. आधीच नाही तर त्याचे चटके हे फोरम वाल्यालाच नाही लागणार. तुम्ही लोक थोडी सुटणार आहेत ना. आज तुमच्यापैकी बरीच लोक इथं जे आज दिसतात आहे कुठं काही वेगळ्या पदावर गेले असाल एक सन्मानाची वागणूक मिळत असेल किंवा एक चांगलं जीवन जगत असाल हे मान्यच करावं लागेल आपल्या सगळ्याला. त्या देशाची घटना आहे देशाची लोकशाही आहे हा बेसच संपून टाकत असेल तर मात्र यासाठी जे करतात आहे ते जिम्मेदार आहेच पण जे मुखून पाहतात आहे ते सुद्धा काही कमी जिम्मेदार राहणार नाही. एका केंद्रीय मंत्री समजा केंद्रातला मंत्री जेव्हा असं म्हणतो की आम्हाला 400 पार यासाठी करायचं की आम्हाला घटना बदलायची आहे
आणि समजा घटना बदलाची त्याच्या मनाला आम्ही सगळेजण होकार देत असेल तर सगळेजण आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की जगामध्ये मोठ्या मोठ्या देशांनी ईव्हीएम चालू करून बंद केलं, त्याला रिझनिंग दिले, कारणं दिले. जर्मनी तर त्यांनी सांगितल्यामध्ये कोर्टातच झालं. पण जपान टेक्नॉलॉजी कोणकडून महागा आहे का, त्यांनी बंद केलं. आणि आमचा देश हा जगामध्ये स्वतःला खूप म्हणजे का विश्वगुरुसारखा आहे का काही. प्रत्येक ईव्हीएम मशीनला एक कंट्रोल युनिट असतं. यावेळी निवडणूक आयोगानं M3 ईव्हीएम आणले असून या मशीन सहज हॅक होऊ शकतात. या मशीनला अधिकाधिक 24 बॅलेट युनिट जोडले जाऊ शकतात. एका बॅलेटवर 16 उमेदवारांचे नाव याप्रमाणे 24 बॅलेट युनिट व 384 उमेदवार येतात. 384 पेक्षा अधिक संख्या उमेदवारांची असल्यास निवडणूक आयोगाला मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी लागणार आहे. हाच आमचा प्रयत्न आहे. नागपूर रामटेक सोबत राज्यात आणि देशातील इतर मतदारसंघातही असा प्रयत्न व्हावा या दृष्टीनं पाठपुरावा असल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान ईव्हीएम हॅक होऊ शकते या संदर्भात रविवारी 22 मार्च रोजी नागपुरात लाईव्ह प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार असून यावेळी जनतेला देखील मतदान करण्याची संधी दिली जाईल असं निमंत्रक प्रीतम प्रियदर्शी यांनी सांगितलं. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर. क्या हुआ बहू? माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जाँच जरूरी है. ठीक है माँ, पर जाँच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.